तर मित्रांनो, आधी फक्त आपलं ओपन करायचं आहे गुगल क्रोम ओपन केल्यानंतर मी जी लिंक दिली डिस्क्रिप्शनमध्ये तिला आपण पेस्ट करू. त्यानंतर बघा, पहिली बटन आहे रजिस्ट्रेशन लॉग इन. तर यासाठी आपल्याला आधी यूजर नेम रजिस्टर करावं लागेल. त्याच्यासाठी रजिस्टर क्लिक करा. यूजर नेम आपल्याला जे ठेवायचं आहे ते ठेवा. तर आपण यूजर नेम ठेवू आणि ईमेल आय डी जो असेल तो आपण टाकायचा. आणि इथे टाकायचा तुमचा पासवर्ड जो असेल तो, जे तुम्हाला टाकायचा अकाउंटला तो. यानंतर त्यांनी आपला जो मेल आपण रजिस्टर केला त्या मेलवरती एक लिंक गेली. त्या लिंकला इथं आपण ओपन करूया तो मेल. हां, तर मित्रांनो ही पहा, रजिस्टर महापरीक्षा रजिस्ट्रेशन ॲक्टिवेशन, याला चालू करूया. आणि ही जी लिंक आहे या लिंकवरती फक्त एक क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर ते सांगते की यूजर हॅज बीन ॲक्टिवेटेड, प्लीज साईन इन. तर आपण येऊया आपल्या पहिल्या डेस्कटॉपवर, साईन इन करू. आणि लॉग इन करताना आपण जे नाव टाकलं आहे त्याने लॉग इन करूया आणि खाली टाकूया पासवर्ड आणि करू साईन इन. साईन इन आल्यानंतर त्यांच्या कंडिशन आहेत, क्लिक करून ओके करायचं आहे. नंतर आपल्याला प्रोफाईल आपला तयार करावा लागेल. तर प्रोफाईल तयार करण्यासाठी क्रिएट प्रोफाईल या बटणावरती क्लिक करायचं आहे. आपलं पूर्ण नाव टाकायचं आहे. यानंतर आईचं नाव टाक. त्यानंतर आपल्या वडिलांचं नाव टाकायचं आहे पूर्ण. आपली नॅशनॅलिटी म्हणजे इंडियन, त्यामध्ये आपली जन्मतारीख जी असेल ती. नंतर खाली जेंडर सिलेक्ट करायचं आहे आणि इथं आपला कॉन्टॅक्ट नंबर टाकायचा आहे. कॉन्टॅक्ट नंबर टाकण्यासाठी आपण टाकूया, हां, मग आपलं मॅरिटल स्टेटस म्हणजे सिंगल आहात की मॅरिड आहात, मुलं गरज नाही आहे. त्यानंतर विचारते खाली की तुम्ही कोणत्या सिव्हिल सर्व्हिससाठी, म्हणजे लहान फॅमिली आहे का, तर त्याला करायचे नो. लग्नानंतर नाव चेंज नाही केलेलं. अपलोड फोटोग्राफ, खाली आपली साईन. आणि मित्रांनो, जो हा फोटोग्राफ असेल तर त्या फोटोग्राफची साईज असेल 200x200 आणि सहीची सुद्धा 200x200. नंतर आपला ॲड्रेस, कम्युनिकेशनसाठी ॲड्रेस लागेल. तर आपण ॲड्रेस पूर्णपणे टाकून घेऊया एकदा. आपलं राज्य महाराष्ट्र, जिल्हा निवडूया, तालुका, गाव आणि आपल्या शहराचा पिनकोड करूया सेव. नंतर आपले ॲडिशनल यूजर डिटेल्समध्ये आपल्याला टाकायचे आपलं शिक्षण वगैरे, सॉरी डोमासाईल तर आहे, कॅटेगरी जी असेल ती, आपण कॅटेगरीतून ज्या आहेत त्या. तर कॅटेगरीचा कास्ट सर्टिफिकेट नंबर इथं मित्रांनो काळजीपूर्वक टाका, कास्ट सर्टिफिकेट नंबर. कोणत्या जिल्ह्याने तुम्हाला इश्यू केली, कोणत्या जिल्ह्यातून, बीड जो असेल तो. कास्ट व्हॅलिडिटी असेल तर यस, नसेल तर नाही. आधार नंबर. तर याच्यानंतर खाली विचारते तुम्ही अनाथ वगैरे आहेत का, नो. हायस्ट क्वालिफिकेशन आपलं म्हणजे पूर्ण एज्युकेशन काय झालेलं असेल. रिटायर पोलीस वगैरे काही नाही. त्याच्यानंतर कॅन्डिडेट शेड्यूल ST साठी आहे हे फक्त. होमगार्ड वगैरे नाही. लायसन्स मोटर व्हेकलचं असेल तर यस, नसेल तर नो. सर्व्हिसमॅन नाही. याच्यानंतर केडर वगैरे
सर्व्हिसमॅन नाही, प्रोजेक्ट प्रकल्प काही नाही. एम एस सी आय टी झाली असेल तर एम एस सी आय टी टाकून घ्यायची. डिस्ट्रिक्ट पोलीससाठी आपण करतो आहे तर कोणत्या जिल्ह्यासाठी आपल्याला अप्लाय करायचं आहे? तर आपल्याला करायचं आहे समजा नागपूर, रत्नागिरी. आणि नंतर सेव बटनावर क्लिक करूया. त्यानंतर आपल्याला क्वालिफिकेशन आपलं ॲड करायचं असेल. क्वालिफिकेशनमध्ये आपण प्रथम दहावीचं बोर्ड टाकून घ्यायचं आहे. दहावी पास कधी झालो होतं आपण? जूनमध्ये आपण 10वी पास झालो आहे. तर आपले टाकायचे आहेत मार्क. त्यानंतर ॲड क्वालिफिकेशन. नंतर आपल्याला टाकायचे 12वी. 12वीमध्ये कोर्स असेल आपला जो आहे तो टाकायचा. 12वी पास कधी झालो आहे? मार्क टाकायचे आहेत आपल्याला 12वीचे सुद्धा. त्यानंतर ग्रॅज्युएशन टाकायचं असेल तर टाकू किंवा नको आपण करूया कंटिन्यू. कंटिन्यू झाल्यानंतर एक नोटीस येते, प्लीज व्हेरिफिकेशन अँड कन्फर्म बिफोर कंटिन्यू वन्स यू अहेड. म्हणजे याचा अर्थ असा होतो की ज्यावेळेस तुम्ही हे कन्फर्म कराल त्यावेळेस नंतर तुम्हाला फॉर्म एडिट वगैरे काही करता येणार नाही. तर आपल्याला भरायचं आहे 19 साठी. तर आपण पाहूया परीक्षा. तर परीक्षामध्ये आहे डिस्ट्रिक्ट पोलीस बँड्समॅन आणि दुसरा आहे पोलीस कॉन्स्टेबल. तर आपण भरू पोलीस कॉन्स्टेबलसाठी. प्रोसीड बटनावर क्लिक करू. एक कंडिशन असेल टिक करून सेव्ह करू. सेव्ह केल्यानंतर यू हॅव सक्सेसफुली अप्लाइड फॉर दिस पोस्ट, म्हणजे ह्या पोस्टसाठी तुम्ही सक्सेसफुल अप्लाय केले. नंतर प्रोसीड आणि यानंतर येतं ते म्हणजे सेंटर निवडायचं. तर आपण सेंटर निवडूया. परीक्षा सेंटर निवडायचे आहेत आपल्याला. तीन परीक्षा सेंटर निवडायचे तर नंतर सेव्ह करायचं आहे. यानंतर येतं पेमेंटचं बटन. पेमेंटच्या बटनावर क्लिक करायचं. पेमेंट केल्यानंतर कंडिशन पूर्ण आहेत. 350 रुपये येईल कॅटेगरीसाठी. ओपनसाठी जास्त असेल. प्रोसीड टू पेमेंट. आणि यानंतर आपण नेट बँकिंग, यू पी आय, ई एम आय, क्रेडिट कार्ड याद्वारे आपण पेमेंट करू शकतो. आणि पेमेंट केल्यानंतर फक्त आपल्याला एक छोटंसं काम करायचं आहे, पोस्ट ही सबमिट करायची.